शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तब्बल 110 कोटी रुपये कल्याण डोंबिवलीच्या रस्ते विकासासाठी मिळाले होते, मात्र ते 1 वर्षानंतरही ते दिसत नाही, असा प्रश्न मनसे शहर अध्यक्ष मनोज घरात यांनी विचारला आहे. कारण 1 वर्षांपासून त्यांनी संपूर्ण शहरामध्ये बॅनर लावून ठेवले आहेत आणि 110 कोटी रुपये मंजूर झाले. डोंबिवली कल्याण डोंबिवलीकरांना वर्षभरापासून जे गाजर दिले आहे ते गाजर कुठेही रस्त्यावर प्रत्यक्षात दिसत नाही. नागरिकांना आहे त्याच खड्ड्यातून जावं लागत आहे. 110 कोटी गेले कुठे हा प्रश्न मनोज घरात यांनी विचारलाय. बघूया आधार न्यूजशी बोलताना शहर अध्यक्ष काय म्हणाले. सांगाल तुम्ही जागोजागी बॅनर लावलेले आहेत, नेमकं काय उद्देश आहे? हे बॅनर MIDC परिक्षेत्रामध्ये आम्ही लावलेले आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने. गेल्या वर्षभरापासून, मला वाटतं 1.5 वर्ष झालं, सत्ताधारी शिवसेनेच्या खासदारांनी तिथे MIDC परिसरामध्ये बॅनर लावलेत 110 कोटी मंजूर झाले म्हणून. आज वर्ष होऊन गेलं त्याला, परंतु अजिबात काम सुरू झालेलं नाही आहे. काम कधी सुरू होणार याची पण शाश्वती नाही आहे. आणि असं असताना लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायचं काम सन्माननीय खासदारांच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून होतं आहे. गेली 25 वर्ष झाली शिवसेनेची या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता आहे, असं असूनसुद्धा दरवर्षी तेच खड्डे, तेच रस्ते, तेच टेंडर आणि थुकपट्टीची कामं हेच यांच्याकडून होताना दिसते. म्हणून आता तरी कुठे त्यांना जाग यावी याच्यासाठी आम्ही हे बॅनर लावून जनतेमध्ये पण थोडीशी जागृती निर्माण करायचं काम करतो. लोकांना संभ्रमित करतात असं वाटतं. कोण संभ्रमित करतं? हे खासदार. दुसरं काय करतायत ते? 25 वर्ष खासदार तर आता 6 वर्ष झाले आहेत, त्याच्या 25 वर्षापासून शिवसेना करते काय? शिवसेना तेच काम करते ना. दरवर्षी टेंडर का काढावी लागतात आणि ते टेंडर काढूनसुद्धा रस्त्यावरती खड्डे का पडतात? काय रॉकेट सायन्स आहे का याच्यामध्ये? काय रस्ता बनवणं काय रॉकेट सायन्स नाही आहे ना. व्यवस्थित चांगला प्रॉपर रस्ता बनवला तर तो टिकू पण शकतो. यांना टिकवायचेच नाही आहेत, यांना दरवर्षी त्या टेंडरमधून पैसेच खायचे आहेत, म्हणून ही कामं करत आहेत जनतेने. आता इलेक्शन मला वाटतं आता एप्रिलमध्ये आहे, एप्रिल मेमध्ये जेव्हा होईल, आता तरी जनता जी आमची डोंबिवलीची आहे ती सुशिक्षित आहेत, सुज्ञ आहेत. सुज्ञपणे यावेळेला डोळे उघडे ठेवून मतदान त्यांनी करावं आणि यांना सगळ्यांना हाकलून द्यावं एवढी आमची विनंती. निवडणुका पुढे ठेवून हे सगळं होतंय का? हो, निवडणुका यांना घ्यायच्याच नव्हत्या, पण आता 2.5 वर्षापासून जास्त काळ लोटलेला आहे, त्याच्यामुळे प्रशासकीय राजवट किती वेळ ठेवणार? आता UP आणि यांच्या सगळ्या इलेक्शन जर होऊ शकतात तर आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची इलेक्शन का नाही? 1.5 वर्ष होऊन गेलं ना, आता किती वेळ प्रशासकीय ठेवणार? पुढे ढकलायचा प्रयत्न बराच केला त्यांनी, पण कधीतरी जनता मतपेटीतून व्यक्त होणार, ती व्यक्त व्हायची वाट बघत आहे आणि ती नक्की व्यक्त होईल. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.